नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदू धर्मीय वर्षातील पहिला सण आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आणि यामुळेच या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी लोक चांगल्या कार्याचा आरंभ करतात, वस्तू खरेदी करतात, दागिने खरेदी करतात, यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असतात, त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी या लहरी प्राप्त होणारे चैतन्य हे अधिक काळ टिकणारे असते. त्यामुळे आपण प्रातःकाळी लवकर उठून आपल्या दारासमोर दरवाजाच्या बाहेर गुढी उभारायची आहे. तर मग आता या गुढी उभारण्याचा नेमका शुभ मुहूर्त काय आहे, 25 मार्च रोजी येणारी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे याची संपूर्ण माहिती तसेच गुढी पूजा साहित्य याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, या ठिकाणी गुढीपाडवा या सणाला 24 मार्च रोजी आरंभ होणार आहे दुपारी, आणि त्याची समाप्ती म्हणजेच तिथीची समाप्ती ही 25 मार्च रोजी सायंकाळी होणार आहे. तर त्याची तिथी आरंभ 24 मार्च रोजी दुपारी 2:57 होणार आहे. 2:57 24 मार्च दुपारी, आणि त्याचा गुढीपाडवा तिथी समाप्ती ही 25 मार्च रोजी सायंकाळी 5:26 गुढीपाडवा तिथी समाप्ती होणार आहे. आणि ही जी गुढीपाडव्यासाठी आपल्याला अगोदर साहित्य जमा करून ठेवायचं आहे, त्यासाठी आपल्याला रांगोळी, हळदी कुंकू तसेच गुढी उभारण्यासाठी एक सरळ अशी काठी, बांबूची काठी असणे आवश्यक आहे. ती स्वच्छ केलेली असावी. तसेच रेशीम वस्त्र बिनडागी म्हणजे नवीन वस्त्र ते असावे, वापरलेले नसावे. तसेच स्वच्छ भांडे किंवा गडू असणे आवश्यक आहे. तसेच कडुनिंबाची पानाचा डहाळ तसेच आंब्याचा डहाळ, फुले इत्यादी साहित्य हे आपल्याकडे अगोदरच आणलेलं असणे आवश्यक आहे. तसेच नैवेद्यासाठी आपण गोडधोड काही बनवू शकतो किंवा कडुनिंबाची पानं देखील खाण्याचं या दिवशी महत्त्व आहे. त्यामुळे कडुनिंबाचं पानं, ओवा हे मिक्स करून आपण ते खाऊ शकतो. कडुनिंबाची पानं किंवा गूळ देखील आपण त्या दिवशी प्रसाद म्हणून वाटू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपणास हे येणारे नवीन वर्ष सुखसमृद्धी व भरभराटी जावो, आपल्या कुटुंबियाला आरोग्य मिळावो हीच प्रार्थना करतो. व आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलवर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल धन्यवाद.